नमस्कार, आवाज न्यूज मध्ये आपलं स्वागत। मी राजेश बारणे। तळेगाव दाभाडे नगर परिषदेत आज झालेल्या उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजपचे विजय उर्फ सुशील सैंदाने विजयी झाले। नगर परिषदेच्या सभागृहात पार पडलेल्या निवडणुकीत भाजपतर्फे सैंदाने तर शहर सुधारणा समितीतर्फे संतोष भेगडे आणि अरुण माने यांनी अर्ज दाखल केले होते। अर्ज माघारी घेण्याच्या मुदतीत संतोष भेगडे यांनी आपला अर्ज माघारी घेतल्याने सुशील सैंदाने व अरुण माने यांच्यात झालेल्या सरळ लढतीत अरुण माने यांना 7 मते मिळाली तर सुशील सैंदाने यांना 13 मते मिळून ते विजयी झाल्याचे पीठासीन अध्यक्ष चित्रा जगनाडे यांनी जाहीर केले। शहर सुधारणा समितीने शब्द न पाळल्याने जनसेवा विकास समिती या निवडणुकीत तटस्थ राहण्याची भूमिका घेणार असल्याचे जनसेवा विकास समितीचे संस्थापक किशोर आवारे यांनी जाहीर केले होते। त्यामुळे भाजपचा उपनगराध्यक्ष होणार असल्याचे चित्र आधीच दिसत होते। जनसेवा विकास समितीच्या पाठिंब्याने मिळवलेले उपनगराध्यक्षपद पुन्हा भाजपकडे गेल्याने विद्यमान आमदारांना त्यांच्याच कर्मभूमी धोबीपछाड झाल्याची चर्चा शहरात आहे। तर मावळ तालुक्यात भाजपच्या उद्याच्या विजयाची ही नांदी असल्याची प्रतिक्रिया माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी दिली। मावळ तालुक्यामध्ये भारतीय जनता पक्षाचं त्या ठिकाणी पुन्हा एकदा विजयाचे संकेत हे ग्रामपंचायत निवडणुका आणि आज झालेल्या उपनगराध्यक्ष निवडीच्या माध्यमातून या ठिकाणी झालेले उद्याच्या मावळ तालुक्यातल्या भारतीय जनता पक्षाच्या विजयाची ही नांदी आहे। त्यांना काय धक्के द्यायचे ते मावळची जनता देईल, परंतु आमच्या दृष्टीने आमचा पक्ष आणि मावळची जनता महत्त्वाची आहे। या तालुक्याचा सर्वांगीण विकास व्हावा याच्यासाठी भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता नगरपालिकेपासून तर गाव पातळीपर्यंत या ठिकाणी निष्ठेने काम करत राहील हा माझ्यासारख्या कार्यकर्त्याचा विश्वास आहे। शहरातील खराब झालेले रस्ते आणि सांडपाणी व्यवस्थापन याकडे प्रामुख्याने लक्ष देणार असल्याचे नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष सुशील सैंदाने यांनी सांगितले। उपनगराध्यक्ष पद निवड झाल्यानंतर एकंदरीत नगरपालिकेची आर्थिक परिस्थिती पाहता, कोविडच्या काळामध्ये आलेलं आर्थिक आरिष्ट देशावर होतं, राज्यावर होतं, नगरपालिकेवर आहे। उपलब्ध साधन सुविधा आणि निधी याचा साकल्याने विचार करत ज्या अत्यंत गरजेच्या रस्ते जे प्रकल्प आहेत ह्या रस्त्यांकडे आणि सांडपाणी व्यवस्था याच्यावर आवर्जून काम केलं जाईल, जेणेकरून नागरिकांना दिलासा देता येईल अशी भूमिका पक्षाच्या वतीने आणि उपनगराध्यक्षपद म्हणून मी ती जबाबदारी स्वीकारेन। अधिक माहिती व बातम्यांसाठी आवाज न्यूज सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।